जय मल्हार, जय काळेश्वरी। मित्रांनो, मी ऋषिकेश सुनील टावरे, गुरुवर यक्षभाऊ सुक्रे यांचा शिष्य। यावर्षी नवरात्रोत्सवात मी वैष्णोदेवी मातेचा गुहेतील अवतार हा देखावा सादर केलेला आहे। या देखाव्याची संकल्पना मी दादांच्या मार्फतच मिळवलेली आहे। दादांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार हा मी देखावा सादर केलेला आहे। दादांनी केलेल्या छोट्या छोट्या गोष्टींचा मला या देखाव्यात सादर करण्यात खूप सारी मदत झालेली आहे। दादांनी मला नवरात्रोत्सवात देवीची परटी कशी भरायची, देवीचा घट कसा भरायचा, त्या पद्धतीने दादांनी मला देवीचे स्वरूप किंवा देवीचे रूप वेगवेगळ्या पद्धतीने कसे द्यायचे हे शिकवलेलं आहे। देवीला वेगवेगळ्या पद्धतीने साडी कशी घालायची, देवीचा मळवट कसा भरायचा आणि देवीचे जे शृंगार आहेत, आपण ज्याला दागिने म्हणतो, ते कसे देवीला स्टेप बाय स्टेप घालायचे किंवा देवीच्या मळवाटामधील छाप हे आपण घरीच कात्रण करून कसे त्याचा उपयोग करता येईल हेही शिकवलेलं आहे। दादांची वेळोवेळी मला खूप सारी मदत झालेली आहे। ज्या पद्धतीने आपण म्हणतो ऐकाळूबाई भक्तांच्या हाकेला धावून येते, त्याच पद्धतीने मी सांगू इच्छितो की दादा मला वेळोवेळी माझ्या हाकेला धावून आलेत। अर्ध्या रात्रीसुद्धा मी फोन केला दादांना की दादा माझा फोन घेतात, जी माझी समस्या आहे ती सोडवण्याचा मला मार्ग दाखवतात। किंवा आता नवरात्र उत्सवात आपण देवीची उपासना करून देवीचे जे मंत्र दिलेत आपल्याला, ते मंत्रांची उपासना करून ते सिद्ध कसे करायचे याचेही दादांनी मला खूप साऱ्या सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे। जसे आपण दादांबद्दल जेवढे बोलेल तेवढे कमीच आहे, पण दादांनी वेळोवेळी मला मदत खूप साऱ्या गोष्टींची मदत केलेली आहे। माझ्या प्रत्येक गोष्टीत किंवा माझ्या वैयक्तिक आयुष्यात जे अडीअडचणी असतील त्या दादांनी खूप साऱ्या मार्गांनी माझ्या सॉल्व केलेल्या आहेत। दादा माझ्यासाठी साक्षात आई काळूबाईचे रूप आहे। मी त्यांना माझ्या हृदयात जसं आपण हे करतो तसं मी माझ्या हृदयात दादांना स्थान दिलेलं आहे। आता आपण नवरात्रोत्सव आता लवकरच म्हणजे आता दसरा पण येईल, लवकरच संपेल आणि आता आपल्या आता माझ्या घरी खंडेरायाचाही घट असतो। आता मला त्याची तयारी करायची आहे, ती आता दादांनी मला वेगळ्या पद्धतीने दरवर्षी जसे सांगतात तसे मी घट स्थापन करतो। आता मी गेल्या 4 वर्षापासून दादांच्या सान्निध्यात आहे। या 4 वर्षाच्या माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचे क्षण आहेत दादांबद्दलचे, जे मी दादांच्या सान्निध्यात घालवलेत किंवा काय म्हणतात त्याला, प्रत्येक गोष्टीत दादांनी मला खूप म्हणजे भरभरून प्रेम दिलंय, त्याबद्दल मी दादांचे खूप आभार मानतो। जसे तुम्ही दादांना प्रेम करताय, दादांच्या व्हिडिओला प्रेम करताय किंवा लाईक करून कमेंट करताय, जे दादांना तुम्ही भरभरून प्रेम दिलंय त्याच पद्धतीने माझ्याही व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम द्या। त्रिभुवनात कारु चाले तुझा थाट, भगवती अवतार तुझ रूप हे विराट। हो तुझा कृपेन उजडे सुखाची पहाट, अक्षय भाऊ सुक्रेला दिली स तू भेट। अजय बाळ सदा तुझ्या असतो सेवेला, अजय बाळ सदा तुझ्या असतो सेवेला। अग घट मी मा